शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। पुरेशा अन्ना अभावी ऊसतोड मजुरांच्यावर उपासमारीची वेळ। एका माणसाला दिवसात देतात फक्त 32 ग्रॅम अन्न। सांगली जिल्ह्यात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्यावर पुरेशा अन्नाअभावी उपासमारीची वेळ आली आहे। कारखानदारांनी ऊस पिळला, आता ते ऊसतोड कामगारांनाही पिळणार काय, असा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे। खानापूर तालुक्यातील आळसंदे येथे क्रांती सहकारी साखर कारखाना, उदगिरी सहकारी साखर कारखाना व सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार राहतात। या ऊसतोड मजुरांना कारखान्यांकडून पुरेसे धान्य दिले जात नाही। या मजुरांना धड गावीही जाऊ देत नाहीत आणि पोटभर खायलाही देत नाहीत, अशी त्यांची अवस्था झाली। प्रशासन त्यांना बाहेर पडू देत नाही आणि कारखानदार पोटभर खायला देत नाहीत, म्हणजे आई जेवू घालेना व बाप भीक मागू देईना, अशी अवस्था या ऊसतोड कामगारांची झाली आहे। लॉकडाऊनच्या 25 दिवसात कारखानदारांनी ऊसतोड मजुरांना एका कोयत्यामागे केवळ 10 किलो धान्य दिले। एका कुटुंबात म्हणजेच एका कोयत्यामागे 5 ते 6 लोक आहेत, सरासरी 4 तर आहेतच। या 4 लोकांनी 10 किलो धान्यावर महिनाभर कशी गुजराण करायची, या लोकांना झोपड्या सोडून बाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत। झोपडीत खायला नाही, गावात जायचे नाही, मग या लोकांनी जगायचे कसे, हा खरा प्रश्न आहे। पुरेशा धान्याअभावी तडफडायची वेळ या ऊसतोड मजुरांच्यावर आली। गेल्या 26 दिवसात कारखानदारांनी एका कोयत्याला गहू, तांदूळ, डाळ व तेल असे सर्व मिळून 10 किलो धान्य दिले। सरकार शाळेतल्या मुलांना एका वेळेला एका मुलासाठी फक्त तांदूळ 100 ग्रॅम देते आणि मोठ्या मुलाला 150 ग्रॅम देते। शासनाच्या याच निकषाचा विचार केल्यास कारखानदारांनी गेल्या 26 दिवसात फक्त 10 किलो धान्य दिलं आहे। 26 दिवसांचा विचार केल्यास एका दिवसाला एका माणसाला फक्त 96 ग्रॅम धान्य मिळालंय, म्हणजे 3 वेळेचा विचार केला तर एका वेळेसाठी 32 ग्रॅम धान्य मिळालंय। एका माणसाला एका दिवसात फक्त 32 ग्रॅम धान्य खाऊन जगता येते का, हा खरा प्रश्न आहे। ज्यांच्या घामावर कारखाने चालवले जातात त्या ऊसतोड कामगारांचा कारखानदार माणुसकीच्या नात्याने विचार करणार की नाही। 3 तारखेला भेटलं होतं, 5 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ दिलं आणि 1/2 किलो डाळ दिली आणि 1 तेलाची पिशवी दिली। आमच्या घरी सर्व 5-6 लहान पोरापासून 6 माणसं आहे। आमच्या कुटीत पोरगी आहे, पोरगीचा पोरगा आहे आणि आम्ही 4 लोक आहे। भांडवल आणि आम्ही दोघी आता आहे का घरात धान्य? हां, आता कोण मी तर बघतच नाही ना, इकडं तिकडं याच्या मध्ये फिरत नुसतं जेवण। तांदूळ बी नाही, बाजरी बी नाही। कारखान्याच्या लोकांनी काय चौकशी केली का? हा, चौकशी काय केलीच नाही ना साहेब, चौकशी करूनच तर साहेब आले होते ते भाई पोलीस। शांतता राहा, कोणाचे सांगते कुठं फिरायचं नाही, पण आमचा प्रयत्न माझं सांगायला कधी, आता तुमचं सांगितलं आमचा प्रयत्न तसं सांगायला बी आम्हाला चांगला शेव दिला। आम्ही किती इथं किती सर्व चांगलं आहे पण पोटालाच भेटत नाही, तर काय करणार आम्ही, सर्व दिशा आमची इथं बिघडून गेली, राव करायला साथ। कुठल्या कारखान्याचं तुम्ही? आम्ही उदगिरींचे आहे सर। उदगिरीचे किती लोक आहे तुम्ही इथं? आम्ही सर्व 22 लोक आहेत, त्याच्याकडून जोडून होतो 45 लहान एका तुकडीत। दुसरं ये जाय साहेब खायला, म्हणजे काही काहीच नाही बोला, परत पैसे नाही आता कारखान्याने। तुमचे पैसे दिलेत का?
पैसे ये कारखान्याचे ये त्यांच्या करार निघणार तेव्हा देणार आम्हाला ते आता कस आता देणार तर त्यांच्या इच्छा प्रमाणे किती देणार ते तुमचं कारखान्याकडे आज येणं आहे का आज म्हणजे कसं येणं तुम्ही काम केलेलं पैसे तुमच्या कामाचे पैसे आले का पैसे आले पैसे तर देणार ना ते पैसे कुठं जाणार पण आम्हाला बी आता दिलेत का तुमचं आज रोजी कारखान्याकडे किती येणं आहे आता पैसे दिले नाही सर अहो येणं किती आहे येणं काय बी असेल ना तिसावर चालणार आता आमचं भविष्य ठरू लागले आमची उचलच भेटली होती आणि परत मग असं मधून 5-5 रुपये दिले होते कोणाला जसं लागलं तसं काम चालू होत तेव्हा कारखान्याकडे येणं आहे ना तुमचं हा आहे ना जुलं मग असं बांडी बिंडीवर दाखवायचं ते दिन चांगले होते आमचे एकदा राहिला पण आता हे 15-20 दिवस आहे ना सर्व ऊसतोडाचे बी आलात मध्ये एवढी जिंदगी जगत आहे भेटत आहेत दिवस धका पडतो असं आहे चार लोक आहेत दादा चार आहेत 5-5 किलो काय पुरणार तुला आम्हाला कधी दिले 3 तारीख कुठल्या टोळीचा आहे तुम्ही कुठला कार्यक्रम उदगिरने काय नाही आम्हाला कावाला काय आटपुक्या पडणार आम्ही आज आज काय खाल्ले आज उद्या खायला आहे का काय काय मग तांदूळ आहे खाणार मग काय काय कोणाकडे मागायला जाणार का मग आमची घर खावाला नाही आहे आम्हाला दिवस ना घर बसला इथं 8 तारखेपासून 8 तारखेला भेटला होता 7 किलो गहू 5 किलो तांदूळ 1 तेलाची पिशी तोरची डाळ किती लोक आहेत घरात आमचं 4 लोक आहेत राहता आहे का घरात धान्य नाही आहे आता खावाला मागितलं का त्यांना मागितलं ते म्हणत आहे उद्या येणार आहे कधीपासून म्हणतात उद्या येणार आहे ते 2-3 दिवसापासून 2-3 दिवसापासून उद्या येणार आहे म्हणतात कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा